आई भवानीचा गजर म्हणजे सध्याची एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी. ही बातमी आहे, राज्यात सध्या लॉकडाऊनची गरज नाही पण कठोर निर्बंध लावावे लागतील असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. मुंबई लोकल बंद करण्याची गरज नाही पण त्या रिशेड्यूल कराव्या लागेल असंही त्यांनी विधान केलंय. बसमधली मार्केटमधली गर्दी कमी करावी लागेल, सिनेमाघरं बंद करावी लागतील, मंगल कार्यालयांवर वॉच ठेवावा लागेल असंही वडेट्टीवार म्हणाले. तामिळनाडूनं सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतलाय, महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी गर्दी कमी करावी लागेल असा इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आता आपण प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. हमें कुछ निर्बंध लगाना पड़ेगा, मैं ये नहीं कहूँगा कि लॉकडाउन करना पड़ेगा, परंतु जनता के हित के लिए, बढ़ते हुए कोरोना का संसर्ग रोकने के लिए हमें कड़क उपाय योजना करनी पड़ेगी. और जैसे कि अभी लोकल चल रही है तो लोकल के कुछ शेड्यूल कम करें, बसों में होने वाली, बस ट्रैवलिंग में होने वाली जो क्राउड है उसको कम करें, मार्केट में कुछ निर्बंध लाए. लोकल पूरी तरह बंद करने का निर्णय नहीं पर लोकल के कुछ शेड्यूल है वो रिशेड्यूल करने का काम चल रहा है. तमिलनाडु ने पूरे सब बच्चों को पास करके रिजल्ट देने का निर्णय लिया, तो हो सकता है कि महाराष्ट्र में भी कुछ इस बारे में निर्णय लेना पड़ेगा. और एग्ज़ाम की स्थिति, एग्ज़ाम तो लेने पड़ेंगे ऐसा बहुत सारे लोगों का कहना है, पर मैं कहता हूँ कि ऑनलाइन एग्ज़ाम की भी परिस्थितियों को जांच लिया जाएगा, अगर पॉसिबल है तो उसके ऊपर भी विचार किया जाएगा. छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमबाह्य पद्धतीनं शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मुभा सरकारला राहील असं हायकोर्टानं म्हटलंय. पालकांची अडचण समजून घेत शाळांनी यावर्षी फी वाढवू नये, तसंच फी टप्प्याटप्प्यानं घ्यावी हा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवलाय. शुल्क भरण्यास असमर्थ विद्यार्थ्यांवर शाळांनी कारवाई करू नये असंही कोर्टानं म्हटलंय. दहावीच्या परीक्षा शाळा स्तरावर घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा होत आहेत, मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिक्षक संघटनांनी ही मागणी केली आहे. नैसर्गिक संकट आणि दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून परीक्षा शुल्क माफीची थकीत रक्कम लवकरच मिळणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या 10वी 12वीच्या 8 लाख विद्यार्थ्यांना थकीत रक्कम दिली जाणार आहे. दुष्काळ आणि नैसर्गिक संकटामुळे काही जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलं त्यांची रक्कम परत देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे